नमस्ते, जय सद्गुरु। रेशमा कोकण किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण ना गवारची भाजी बनवूया। त्या गवारच्या भाजीसाठी ना आपण तिळगूळ बनवूया। आधी तेव्हा तिळामध्ये बनवायची आहे गवारची भाजी। त्याच्यासाठी हे मी काळे तिळ घेतले, 2 चमचा भाजून घेतले, इथं खोबरं आहे भाजून घेतलेलं 1 चमचाभर मोठं, आणि 4-5 लसणीच्या पाकळ्या, त्यात थोडं मीठ घालायचं, आणि ते आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया एकत्र। बघा आपलं आता जे तिळाचं वाटण, खोबरं, तीळ, खोबरं आणि जे लसूण, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून जे वाटलं आहे ना मी, ते हे आता वाटण आहे। हे पाहून घ्या कसं आहे ते, ह्याला तिळकूट म्हणतात। आता आपण कढई गरम करायला लावू, गॅस चालू करूयात आपण। गॅस लावून घेतला आता। त्याच्यामध्ये ना आपल्याला हवं असेल तेवढा तेल घाला। तर हे मी साधारण 1.5 ते 2 पळी तेल आहे तो छान असं गरम होऊ देऊया। आता आहे ना मी गॅस कमी करून घेतलाय। त्याच्यामध्ये आपण आहे ना इथं 1 मोठा कांदा चिरून घेतलाय, तो तेलावरती परतून घेऊया थोडासा। एकदम लाल करून घ्यायचा नाही आपल्याला, तो थोडाफार असा तेलावरती परतायचा आहे त्याला। आता एवढा साधारण ठीक आहे कांदा आपण परतून घेतला। आता त्याच्यामध्ये मी स्वच्छ धुवून अशी गवार घेतलेली आहे, तर ती गवार मी त्याच्यामध्ये घालून घेते। गवार ह्याच्यामध्ये टाकली ना आपण शिजायला, थोडंसं मीठ घालायचं आणि आधी वाफेवरती वाफवून घ्यायचं तिला। आणि ह्याच्यामध्ये ना मी आता चमचाभर मीठ घालून घेतलंय। छोटा चमच आहे, मोठा नाही आहे तो। ही गवार आहे ना साधारणतः आपल्याला आहे ना 10 ते 15 मिनिटं वापरून घ्यायचे, पण वापरताना ना मग 1-2 तरी थोडी थोडी हळवून घ्यायचे। ते काय होईल ना कांदा नाही तर लागायला सुरुवात होईल, त्यामुळं तिला थोडी थोडी मध्ये मध्ये हलवून घ्यायचे। 10 ते 15 मिनिटं गवार साधारण कवळी गवार असेल तरी लवकर होते, ही थोडीशी जाड गवार आहे। तिला झाकण मारून ठेवते, मी झाकण मारून आता 15 मिनिटं शिजवून घेते, पण मध्ये 1-2 वेळा ना साधारण ती हलवून घ्यायची आपल्याला। मी पहा असं आहे ना झाकण काढून ना असं मध्ये मध्ये ना 1-2 असं थोडीशी भाजी हलवून घ्यायची। आणि एक गवार आहे ना, मी 1/2 किलो गवार घेतलेले पावशे, ती साफ करून धुवून मग घेतलेले। हे पहा मी ना माझी गवार शिजणार नव्हती, थोडीशी जून होती, कडक होती गवार, आणि थोडा वेळ पाहिलं मी आणि त्याच्यामध्ये 1 वाटीभर मी पाणी ओतलं होतं। आता आपण ना ती साधारण 10 मिनिटं झाले मी तेव्हा थोड्या वेळाने पाणी ओतलं, आता ती गवार मी पाहते झाली का आपली। हे पहा आता ही गवार झालेली आहे, पाणी टाकल्यामुळे ही गवार वाईट झाली। जर समजा तुमच्याजवळ शाप नाही का कवळी अशी गवार असते नरम, ती गवार जर वापरलीत ना तर त्याच्यामध्ये पाणी टाकायला नाही लागत। आता ही गवार आपली ही बघा झालेली आहे पूर्णच्या पूर्ण चमचा शिरते तर ओके नाही। आता त्याच्यामध्ये आहे ना आपण हे लाल मिरची पावडर वापरण्याच्या ऐवजी तुम्ही हिरवी मिरची अशी चिरून टाकलीत ना तरी चालेल। त्याच्यामध्ये हे 1 चमचा पूर्ण मी मिरची पावडर वापरली। आता हे बघा 1/2 चमचा हळद आहे, आता ते आपण मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये छान असे। बघा तुम्हाला याच्यापेक्षा अजून तिखट हवा असेल लाल मिरची पावडर तर ते तुम्ही घालू शकता। आता त्याच्यामध्ये आहे ना साधारण चमचाभर मीठ आहे,
ह्याच्यामध्ये टाकले चमचा पण, तर जो चमचा मी हळद मिळायला घेतला होता ना हळद वगैरे वापरायला, तर चमच्याभरून मीठ मी ह्याच्यामध्ये हाताने घातले. आता हे झालं, जेवढं आपल्याला हवं तेवढा हे तिळकोट घालून घ्यायचंय. हळूहळू असं मिक्स करायचंय आणि मीठ एकदम जास्त घालायचं नाही आहे, कारण आपण तिळकोटमध्ये घालतो ना थोडंसं मीठ आणि हे खराब नाही होत लवकर, खूप दिवस टिकतो. तर फक्त खोबरं चांगलं हवं आहे, खोबऱ्याचा वास येतं का म्हणे, खोबरा चांगला सुकलेला असेल ना तर खूप दिवस टिकतं ते. असं काही नाही एकदा केलं तेवढंच वापरायचं, तर ते आहे ना त्याला 15 दिवस 20 दिवस बारी बारी महिनाभर पण जात आहे ते चांगलं ठेवलं तर चांगलं करून व्यवस्थित. हे बघा आता ह्याला आपण फक्त 2 मिनिटं आहे ना त्याला वाफ काढून घेऊया. झाकण ठेवायचं आणि 1 ते 2 मिनिटंच फक्त त्याला झाकून वाफ काढून घेऊया. आता आपण ना झाकण काढून पाहून घेऊया. हे बघा गवर कुठेही खाली लागलेली नाही भाजी आपली गवरची. मी पण गवारची भाजी ही पहा आपली गवारची भाजी जे तिळकोट घालून केले ती बघा कशी झाली ती. आणि करून पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सगळ्यांनी करून पहा, बेल आयकॉनवर क्लिक करा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.